Hi students, this is second lecture on the topic electrostatics. First lecture मध्ये आपण चार्ज से रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट स्टडी केल्या होत्या, ज्या खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक हा टॉपिक व्यवस्थित स्टडी करायचा असेल तर. फर्स्ट लेक्चरचा व्हिडिओ तुम्ही जर कम्प्लीट बघितला नसेल तर तो परत बघा, कारण तुम्हाला त्या बेसिक टर्म्स माहीत नसतील तर हा टॉपिक काहीही करणार नाही. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण चार्जिंग च्या डिफरेंट मेथड स्टडी केल्या होत्या, लाइक चार्जिंग बाय फ्रिक्शन, चार्जिंग बाय कंडक्शन, चार्जिंग बाय इंडक्शन, अशा काही डिफरेंट मेथड्स होत्या. देन वी लर्न सम बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज, लाइक एडिटिव नेचर ऑफ चार्ज, कंजर्वेशन ऑफ चार्ज, क्वांटायझेशन ऑफ चार्ज, आणि मग या सगळ्या बेसिक टर्म्सचा यूज करून आपण या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एका इम्पॉर्टंट लॉ बद्दल डिस्कस करणार आहोत, ज्या लॉ वरती हा कम्प्लीट इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक डिपेंड आहे, अँड दॅट लॉ इज नथिंग बट कुलोम्स लॉ. कुलोम हा वर्ड आपण यूज केलेला आहे. कुलोम इज दी SI युनिट ऑफ चार्ज. चार्जचं ते SI युनिट आहे. मग आपण या युनिटबद्दलही इथं डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज कुलोम्स लॉ? कुलोम्स लॉ म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, यामध्ये आपल्याला कशाचं रिलेशन मिळतं? कुलोम्स लॉ गिव्ज अस द रिलेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन चार्जेस. आपल्याला हेही माहित आहे की देर आर टू काइंड्स ऑफ चार्जेस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. लाईक चार्जेस रिपेल इच अदर, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. हे अट्रॅक्शन किंवा रिपल्शन जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे? दिस इज नथिंग बट द फोर्स. हे चार्जेस एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात आणि त्याला आपण म्हणतोय फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. आणि या कुलोम्स लॉचा यूज करून आपल्याला या फोर्सची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करता येते. सो टू अंडरस्टँड दिस लॉ, आय कन्सिडर हिअर टू चार्जेस. सपोज दिस इज अवर फर्स्ट चार्ज Q1 अँड दिस इज द सेकंड चार्ज Q2. दिस टू चार्जेस आर सेपरेटेड बाय ए डिस्टन्स R. या दोन चार्जच्या मध्ये डिस्टन्स किती आहे? R. अँड नाऊ वी कन्सिडर हिअर दिस चार्जेस आर प्लेस्ड इन फ्री स्पेस. हे चार्जेस कोणत्या मीडियम मध्ये प्लेस केलेत? फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे आपण याला म्हणतो व्हॅक्युम. फ्री स्पेस म्हणजेच काय? व्हॅक्युम म्हणजे इथं चार्जेसचं मीडियम काय आहे? व्हॅक्युम मीडियम आहे. नाव दीज आर दी लाईक चार्जेस, सो दे रिपेल इच अदर. लाईक चार्जेस असल्यामुळे हे एकमेकांना काय करतात? रिपेल करतात. अँड देर इज अ फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन इन बिटवीन दीज टू चार्जेस. आता हे दोन्ही चार्ज एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात, मग तो फोर्स कॅल्क्युलेट कसा करायचा किंवा कशावरती डिपेंड असेल? हा लॉ एक्झॅक्टली सिमिलर आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला. तुम्ही स्कूलमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलेला आहे. काय लॉ होता? अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एव्हरी पार्टिकल अट्रॅक्ट्स इच अदर पार्टिकल इन द युनिव्हर्स. जेवढे काही युनिव्हर्समध्ये पार्टिकल असतील तो प्रत्येक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला अट्रॅक्ट करतो. आणि त्यासाठी लॉमध्ये दोन आपण ऑब्जेक्ट्स कन्सिडर केले होते. दीज आर दी टू ऑब्जेक्ट्स हॅविंग मासेस M1 अँड M2 अँड दीज टू मासेस आर सेपरेटेड बाय ए डिस्टन्स R. देन अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी चार्जेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दिस इज अवर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्यामध्ये आपल्याला फोर्सचं रिलेशन मिळालं होतं. अँड वी राईट दिस इक्वेशन ॲज कॅपिटल G इंटू M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. हा आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होता. इथं हे कॅपिटल जी काय आहे? वी कॉल दिस जी ॲज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि या जीला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे जी फिक्स आहे, चेंज होत नाही. आणि ही व्हॅल्यू असते 6.673 × 10⁻¹¹. एक युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे याला. म्हणजे आपल्याला न्यूटन्स लॉ वरून फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं रिलेशन मिळतं. सिमिलर टू दिस लॉ, दिस इज अवर कुलोम्स लॉ. कुलोम्स लॉ एक्झॅक्टली सिमिलर न्यूटन्स लॉ सारखा आहे. काय सिमिलॅरिटीज आहेत इथं? हिअर दिस टू चार्जेस रिपेल इच अदर. फोर्स आहे इथं, ते अट्रॅक्ट करतात. हे काय करतात? रिपेल करतात. इथं निगेटिव्ह असतात तर यांनीही काय केलं असतं? अट्रॅक्टच केलं असतं. तिथं मास आहे, तिथं चार्ज आहे आणि दोन चार्ज मधलं डिस्टन्स आर आहे. सो हिअर द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
The product of magnitude of two charges. दोन चार्ज चा magnitude चा product ला हा electrostatic force of repulsion कसा proportional है? Directly जसा इथं mass चा product ला proportional आहे. And inversely proportional to the square of distance between them. दोघां मधल्या distance चा square ला हा force कसा proportional है? Inversely आहे म्हणजे distance जास्त असेल तर force कमी असणार आहे लक्षात येते आपल्या. मंजे हाँ फोर्स ची प्रोपोर्शनलिटी करते, सो हियर वी टेक ए प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट के. इथा आपण जसं तिथं जी घेतला तसं इथं काय यूज केलाय के, जी ला जिथं जशी फिक्स व्हॅल्यू आहे तसं इथंही या प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट के ला एक फिक्स व्हॅल्यू आहे. एंड द व्हॅल्यू ऑफ दिस प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट के डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द मीडियम इन व्हिच चार्जेस आर प्लेस्ड. या के ची व्हॅल्यू अपन या चार्जेस ना ज्या मीडियम मध्ये प्लेस केले त्या मीडियम चा नेचर वर ते डिपेंड असते के ची व्हॅल्यू किती असणार. मी सुरुवातीला सांगितलं होतं दी चार्जेस आर प्लेस्ड इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये प्लेस केलेत किंवा फ्री स्पेस मध्ये. असं नाही की ते व्हॅक्यूम मध्येच प्लेस करायचे आहेत, वॉटर मध्ये करू शकताय, डिफरेंट मटेरियल आहेत ज्यामध्ये आपण मीडियम आहेत ज्यामध्ये आपण या चार्जेस ना प्लेस करू शकतोय. आणि मग त्या मीडियम चा नेचर वर ते डिपेंड असते या के ची व्हॅल्यू काय असणार. आपण इथं कोणतं कन्सिडर केलंय व्हॅक्यूम, सो फॉर व्हॅक्यूम आणि इथं जे फोर्स चार्ज डिस्टन्स आहे या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर आपण SI सिस्टीम मध्ये यूज केला, SI युनिट सिस्टीम मध्ये यूज केला, देन फॉर व्हॅक्यूम मीडियम दिस के हॅज व्हॅल्यू 9×10⁹. या के ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय असते, दिस के हॅज ए व्हॅल्यू 9×10⁹. जर या फॉर्म्युलावर याला मला युनिट द्यायचं असेल के च्या व्हॅल्यूला तर के इकडे आहे, फोर्सचं युनिट काय न्यूटन, आर स्क्वेअर इकडे आलं तर मीटर स्क्वेअर, डिस्टन्स आहे डिस्टन्सचं युनिट मीटर, मीटर स्क्वेअर झालं. चार्ज दोन वेळा आहे कुलम 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 स्क्वेअर, ते डिवाइडला जाईल म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. दिस इज द युनिट यूज्ड फॉर दिस कॉन्स्टंट के अँड के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड दिस व्हॅल्यू ऑफ दिस के इज डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ मीडियम. आणि जर फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम असेल तर ह्या के ची व्हॅल्यू एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, जसं जी ची व्हॅल्यू फिक्स आहे तसं इथं या के ची व्हॅल्यू फिक्स आहे. अँड दिस व्हॅल्यू इज 9×10⁹. मग ही के ची व्हॅल्यू ऍक्च्युली कशावरून कॅल्क्युलेट केली किंवा कशा टाईपमध्ये कॅल्क्युलेट करायचे, तर याची थोडी थेरी आहे जी जरा थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. के ची व्हॅल्यू कशी इथं कन्सिडर केले, हियर फॉर फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम के इज रिप्रेझेंटेड ॲज 1/4πε₀. एक सिम्बॉल आहे, ग्रीक अल्फाबेट्स आहेत जी आपण फिजिक्समध्ये यूज करतो सिम्बॉल्स म्हणून. इप्सिलॉन EPSILON इप्सिलॉन म्हणून एक सिम्बॉल आहे आणि त्याच्या इनिशियलला मी इथं झिरो दिलंय फक्त, त्यामुळे त्याला मी इप्सिलॉन नॉट म्हटलं. 1/4πε₀ ही या के ची व्हॅल्यू असते, कॉन्स्टंट आहे डिराईव्ह करून ठेवलेली आहे सायंटिस्टने, आपण ती फक्त यूज करतोय. दिस के हॅज व्हॅल्यू 1/4πε₀, फेअर दिस इप्सिलॉन नॉट इज नोन ॲज परमिटिव्हिटी. काय वर्ड यूज केला मी, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. इप्सिलॉन नॉट म्हणजे फ्री स्पेसची काय असते, परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे एक प्रॉपर्टी आहे त्या मीडियमची. परमिटिव्हिटी म्हणजे कुणाची प्रॉपर्टी, त्या मीडियमची इन विच वी प्लेस द दीज चार्जेस. हे चार्जेस ज्या मीडियममध्ये प्लेस केले त्या मीडियमची ही परमिटिव्हिटी म्हणजे काय असते, एक प्रॉपर्टी असते. मग परमिटिव्हिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर त्या मीडियमची प्रॉपर्टी चार्ज ॲक्सेप्ट करण्याची. तुम्ही एखाद्या स्पियरला चार्ज दिलाय पण त्या चार्ज स्पियरनं ते चार्ज ॲक्सेप्ट पण केले पाहिजेत ना, त्यानं जर चार्जेस घेतलेच नाहीत तर त्यानं चार्जला त्याच्यामध्ये येण्यासाठी परमिशनच नाही दिली, याचा अर्थ त्याची परमिटिव्हिटी कमी आहे. लक्षात येते काय सांगतोय, व्हॉट इज परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी म्हणजे परमिशन देणं एखाद्या मीडियमनं त्या चार्जेसला त्याच्यामध्ये येण्यासाठी, म्हणजे चार्जला त्याच्यामध्ये स्टोअर करण्याची ॲबिलिटी जी असते एखाद्या मीडियमची, वी कॉल दॅट ॲबिलिटी ऑर प्रॉपर्टी ॲज
permittivity and it is a property of medium. ज्याला आपण epsilon not म्हटले आणि मग k ची व्हॅल्यू तर माहित होती आपल्याला, k ची व्हॅल्यू किती होती इथं 9 into 10 raised to 9 ही या epsilon not ची व्हॅल्यू होती, सॉरी k ची व्हॅल्यू होती आणि मग 4 pi व्हॅल्यू माहितच आहे. या व्हॅल्यूज पुट केल्या आणि epsilon not कॅल्क्युलेशन करून जर तुम्ही फाइंड आउट केलं देन वी गेट दिस व्हॅल्यू एज 8.85 into 10 raised to minus 12. And this is one more universal constant, epsilon naught. Epsilon naught means permittivity of free space. Charge store karnyala permission energy medium chi ability, permittivity, yani kuna chi vacuum chi kiwa free space chi permittivity fix hai. And the kiti aste free space chi permittivity, it is 8.85 into 10 raised to minus 12, jala apan symbol use kele epsilon naught. Then what is the unit for this permittivity? A permittivity la unit kaya asal vichar kara. Units vagare ata tayar karta yela pahije tumcha units and measurements ha topic vyavasthit zalela aahe. Mag tya unit measurements cha use kara itha kay unit asel permittivity la. K cha unit mahit hai. He divide hai, manje he unit reciprocal madhe janar hai. Ani mag apyala yacha unit milta coulomb square per newton meter square. This is the unit used for this permittivity. आणि मग तुम्ही dimension मध्ये हे symbol बघितलं असेल बघा practice करताना dimension different parameters ची calculate करताना, तर ह्या permittivity ची dimension calculate करण्यासाठी हे unit तुम्हाला use करायचे. Dimension find out करता येतात तुम्हाला, सोपे आहेत. कोणाची dimension माहित पाहिजेत आपल्याला permittivity ची calculate करायची असतील तर आपल्याला charge ची dimension माहित पाहिजेत. I1 T1 चार्ज बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि फंडामेंटल क्वांटिटीजचे डायमेंशन तर पाठच पाहिजेत आपल्याला. चार्जचे डायमेंशन काय, I1 T1 माहित आहे, न्यूटन, न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स, फंडामेंटल क्वांटिटी आहे दिलेले आहे तुम्हाला, त्याचे डायमेंशन माहित आहे, मीटर मीटर स्क्वेअर आहे L2, लेंथची डायमेंशन. आणि मग या सगळ्यांचे डायमेंशन यूज केली आणि सिंपलीफाय केली देन यू विल फाइंड द डायमेंशन ऑफ दिस परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. या फ्री परमिटिविटीची काय मिळतात, डायमेंशन मिळतात. हे या के बद्दल मी सांगतोय तुम्हाला. हा जो कॉन्स्टंट आहे ही 9 into 10 raised to 9 व्हॅल्यू आपण या टाइप मध्ये यूज करतो. आणि मग ही परमिटिविटी माहित असते जी एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे. या व्हॅक्यूमच्या परमिटिविटीला आपण या फॉर्म्युलात पुट केलं की मग आपल्याला 9 into 10 raised to 9 व्हॅल्यू मिळते and that is our इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट K. It has value 9 into 10 raised to 9. या टाइप मध्ये आपण याला यूज करतोय हा कॉन्स्टंट. जसं G मी सांगितलं इथं, तुम्ही कधी म्हणता का विचारता का G ची व्हॅल्यू एवढीच का आहे. एक स्पेसिफाय करून ठेवले सायंटिस्टनी व्हॅल्यू, हे इक्वेशन न्यूट्रल करण्यासाठी दोन्ही साइड बॅलन्स करण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि ज्याची व्हॅल्यू एक फिक्स आहे कुठल्याही रिलेशन मध्ये ही व्हॅल्यू यूज करा ते रिलेशन बरोबरच येतं. तशी सेम ही कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे K. आणि यामध्ये के ची व्हॅल्यू किती आहे लक्षात ठेवा, एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस याची व्हॅल्यू किती आहे तेही व्यवस्थित लक्षात ठेवा, तरच तुम्हाला या व्हॅल्यूज नंतर न्यूमरिकल सॉल्व करताना आठवतात. नोटबुकच्या पहिल्या पेजवरती सगळे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ओळीनं लिहित चला. चार झाले आपले युनिव्हर्सल कॉन्स्टंट, कुठले सांगा. फर्स्ट लेक्चरमध्ये मी दोन सांगितले, दोन कोणते, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन और चार्ज ऑन प्रोटॉन, बोथ हॅज सेम चार्जेस. किती चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरती, 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 कुलम, आणि तेवढाच प्रोटॉनवरती फक्त पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह. ते दोन कॉन्स्टंट झाले युनिव्हर्सल आणि इथं दोन मिळाले, के आणि कोणता, इप्सिलॉन नॉट. हे कॉन्स्टंट्स आहेत युनिव्हर्सल कॉन्स्टंट ज्यांना आपल्याला दोन वर्ष यूज करायचं इथून पुढं बऱ्याचशा टॉपिकमध्ये. सो दिस इज अवर कुलम्स लॉ. आणि मग आपल्याला याच्यावरून कुलम्स लॉचा फॉर्म्युला मिळतो, एफ इक्वल टू, एफ मीन्स व्हॉट, इट इज द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दिस टू चार्जेस. आणि या एफची व्हॅल्यू मिळते के च्या जागी आपण आता हेही पुट करू शकतोय, 1/4 pi इप्सिलॉन नॉट इंटू Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस इफ द चार्जेस आर प्लेस्ड इन व्हॅक्युम ऑर फ्री स्पेस. व्हॅक्युम किंवा फ्री स्पेसमध्ये हे चार्जेस प्लेस केले असतील तरच आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. मग हा कुलम्स लॉचा फॉर्म्युला जर या चार्जेसना मी एखाद्या दुसऱ्या मीडियम मध्ये प्लेस केलं, सपोज मी वॉटरमध्ये या दोन चार्जेसना प्लेस केलं त्याच डिस्टन्सवरती, तर हा फॉर्म्युला कसा यूज करणार किंवा यात काय चेंज होईल.
कारण इथं बघितलं तर फॉर्म्युल्यामध्ये इप्सिलॉन नॉट व्हॅल्यू घेतलेली आहे आणि ही तर व्हॅल्यू कुणाची आहे, फ्री स्पेसची आहे म्हणजे व्हॅक्युमची परमिटिव्हिटी आहे, ती वॉटरची थोडीच परमिटिव्हिटी असणार आहे. आणि मग त्यावेळी ह्या फॉर्म्युल्यामध्ये कसे चेंजेस होतात, तर परमिटिव्हिटी हे जे सिम्बॉल यूज करतोय आपण, परमिटिव्हिटीसाठी ऍक्च्युली सिम्बॉल असतं इप्सिलॉन. परमिटिव्हिटीसाठी सिम्बॉल काय असतं, इप्सिलॉन. जर ती परमिटिव्हिटी एअर किंवा व्हॅक्युमची असेल, ज्याला आपण फ्री स्पेस असं म्हणतोय, तरच त्याला इनिशियलला काय लिहायचं, इप्सिलॉन नॉट. म्हणजे त्या इप्सिलॉन सिम्बॉलला इनिशियलला नॉट लिहिलं असेल, दॅट इज दी परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्युम. आणि जर एखाद्या मेडियमची असेल, व्हॅक्युम सोडून दुसरं कुठलंही मेडियम असू द्या, वॉटर वगैरे काही असेल, तर त्या मेडियमची जर परमिटिव्हिटी असेल तर त्याला सिम्पली आपण फक्त इप्सिलॉन लिहितो. म्हणजे काय लिहायचं नाही, त्या इनिशियलला नॉट लिहायचं नाही. मग आता जर चार्जेस वॉटरमध्ये मी प्लेस केले असते तर काय झालं असतं. मग आता इथं बघा, हे चार्जेस कशात प्लेस केलेत आपण, व्हॅक्युममध्ये. मी इनिशियलला फी ए सी लिहितो, फोर्स इन व्हॅक्युम. नाव देर इज अ मेडियम वॉटर. वॉटर मेडियम असेल तर मेडियममध्ये असताना मी एफ मेडियम म्हणतो इथं. फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दी चार्जेस व्हेन दे आर प्लेस्ड इन अ वॉटर, म्हणजे एका मीडियम मध्ये, देन दॅट फोर्स विल बी रिटर्न ऍज 1/4πε₀. इथं फक्त आता इप्सिलॉन लिहायचं, काय लिहायचं नाही, नॉट लिहायचं नाही. आणि मग बाकी आहे हा पार्ट Q1 Q2 by R square. दिस इज दी फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस व्हेन दे आर प्लेस्ड इन मेडियम. व्हॅक्युम मध्ये केलं तर काय वेगळं घेतलंय, फक्त इप्सिलॉनला इनिशियलला नॉट यूज केलंय, कारण तो एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. आणि इथं इप्सिलॉन व्हॅल्यू आहे. अँड व्हॉट इज इप्सिलॉन हियर, दिस इप्सिलॉन मीन्स परमिटिव्हिटी. इप्सिलॉन याची व्हॅल्यू काय, इट इज दी परमिटिव्हिटी ऑफ मेडियम. त्याचे मेडियम आपण ज्याच्यामध्ये हा चार्जेसना प्लेस केले त्या मेडियमच्या आता इप्सिलॉन म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी आहे. मग इप्सिलॉन परमिटिव्हिटीच आहे. व्हॅक्युमची असेल तर फक्त इप्सिलॉन नॉट, दुसऱ्या कुठल्याही मीडियमची असेल तर सिम्पली फक्त काय, इप्सिलॉन. आणि मग आपल्या त्या क्वेश्चनमध्ये ती परमिटिव्हिटीची व्हॅल्यू गिवन दिली असेल आणि मग त्याला यूज करून आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. म्हणजे कळालं, व्हॅक्युममध्ये असताना आणि मीडियममध्ये असताना या टाईपमध्ये आपण हे फोर्सचे फॉर्म्युले यूज करणार आहोत, जे आपण कुलम्स लॉवरून इथं देतोय. मग यामध्ये काही छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत, याच्यावरून आणखी एक रिलेशन तयार होतं. सपोज इफ वी टेक द रेशो ऑफ, आपल्याला यामध्ये जर मी एक रेशो कन्सिडर केला, सपोज मी इथं रेशो घेतला, रेशो ऑफ फोर्स इन व्हॅक्युम टू द फोर्स इन मेडियम, हा रेशो जर मी इथं यूज केला तर काय येईल सांगा. हा रेशो फोर्स इन व्हॅक्युम, फोर्स इन मेडियम, Q1 Q2 by R square दोन्हीमध्ये आहे कॅन्सल होतील, 4π दोन्हीमध्ये आहे कॅन्सल होईल, आणि मग व्हॅक्युम वरती आहे 1/4 इप्सिलॉन नॉट डिवाइडला राहील आणि इथं इप्सिलॉन येईल. हा एक रेशो मिळतोय आपल्याला. दोन फोर्सला, फोर्सच्या फॉर्म्युला डिवाइड केले काय मिळाला, रेशो मिळाला. आणि मग हा जो रेशो आहे कशाचा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मेडियम इप्सिलॉन. इप्सिलॉन म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ मेडियम. परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम. दिस इज अ रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम अँड वी कॉल सच रेशो ॲज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. या रेशोला परमिटिव्हिटीज म्हणणार आहे आपण, पण कसली, वी कॉल सच परमिटिव्हिटी ॲज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. याला आपण म्हणणार आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आणि ज्याला सिम्बॉल यूज करायचं इप्सिलॉन आर, तेच सिम्बॉल, इनिशियलला फक्त स्मॉल आर यूज करा. इप्सिलॉन आर मीन्स रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. अँड व्हॉट इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी मीन्स इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम. आणि या रेशोला किंवा या रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला दुसरा वर्ड आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. यालाच आपण काय वर्ड यूज करणार आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. थेरीमध्ये तुम्हाला विचारलं डिफाईन डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, एक मार्कसाठी डेफिनेशन विचारली, काय डिफाईन करणार, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम किंवा फ्री स्पेस.
ज्याला आपण म्हणतो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि यासाठी सिम्बॉल यूज करायचं स्मॉल के. तिथं आहे ते कॅपिटल के घेतलंय म्हणून इथं काय यूज केलं मी स्मॉल के. आणि स्मॉल के सिम्बॉल कशासाठी, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ज्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असंही म्हटलंय. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजेच काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते कुणाला, फॉर दॅट मेडियम. हा कॉन्स्टंट आहे पण कुणाचा कॉन्स्टंट आहे, हा त्या मेडियमचा. आणि त्या मेडियमला आपण डायलेक्ट्रिक असंही म्हणतो जे आपण ट्वेल्थमध्ये स्टडी करणार आहोत कपॅसिटर ह्या सेक्शनमध्ये. त्यामुळे याचा आत्ता जास्त विचार करू नका डायलेक्ट्रिक म्हणजे काय, कारण ही एक पर्टिक्युलर टाईपची मटेरियल आहेत, सबस्टन्स आहेत, ज्यांना आपण कपॅसिटरमध्ये यूज करतो चार्ज स्टोअर करण्यासाठी, म्हणून आपण ते परमिटिव्हिटी सांगतो इथं. सो हे लक्षात ठेवा, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा एक फक्त वर्ड आहे, कॉन्स्टंट असतो ज्याला सिम्बॉल काय यूज केलंय आपण, के. आणि हा के म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आणि के ची व्हॅल्यू कशी यूज करतो आपण, इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. सो हियर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट, या टाईपमध्ये आपण या कॉन्स्टंटला डिराईव्ह करतोय. मग यावरून आपल्याला इप्सिलॉनची व्हॅल्यू मिळते, परमिटिव्हिटी ऑफ मेडियम इज इक्वल टू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम इंटू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. या टाईपमध्ये इप्सिलॉनचा फॉर्म्युलाही मिळतो. आणि मग आपण इप्सिलॉनच्या जागी ही व्हॅल्यूही पुट करू शकतोय, इप्सिलॉन नॉट इंटू के. फेअर, के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मेडियम. मेडियमचा हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. के म्हणजे कोणाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, मेडियमचा असतो हा, लक्षात ठेवा. आणि याच्या व्हॅल्यूज, दिस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के हॅज व्हॅल्यू 1 फॉर एअर ऑर व्हॅक्युम. कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्याच्या. एअर किंवा व्हॅक्युम मीडियम असेल तर या के ची व्हॅल्यू किती असते, 1 असते एअर व्हॅक्युमसाठी. फॉर मेटल्स, कंडक्टर्स किंवा मेटल्स म्हणा, फॉर मेटल्स दिस के हॅज व्हॅल्यू इन्फिनिटी. मेटल किंवा कंडक्टरसाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, इन्फिनिटी असते. आणि बाकी सगळ्या मीडियमसाठी दिस के हॅज अ व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1, म्हणजे या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 पेक्षा स्मॉल नाही आहे. इट हॅज व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 1. 1 कुणाला आहे, फॉर एअर. मेटलला तर इन्फिनिटी व्हॅल्यू आहे केची, म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि बाकी सगळ्या मीडियमसाठी ह्या केची व्हॅल्यू 1 पेक्षा लार्ज असते. आणि मग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय, तुम्ही म्हणाल की हे बरंच कॉन्स्टंट यायला लागले तिथं. काही कॉन्स्टंट्स आहेत युनिव्हर्सल याच फक्त फॉर्म्युल्यात, ज्यांना आपण नंतर कम्प्लीट टॉपिकमध्ये यूज करणार आहे. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय, तर त्या मेडियमची कपॅसिटी असते ही चार्ज स्टोअर करण्याची, ज्याला आपण काय म्हणतोय, परमिटिव्हिटी. कारण हा तर रेशोज आहे ना परमिटिव्हिटीचा, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे परमिटिव्हिटीचा रेशोज आहे, म्हणजे ती सुद्धा परमिटिव्हिटीच झाली. कशाची परमिटिव्हिटी, चार्जला स्टोअर करू देण्याची परमिटिव्हिटी, ॲबिलिटी म्हणतो आपण त्याला. त्या टाईपमध्ये हा कॉन्स्टंट घेतोय आपण के. आणि मग याला डिफरंट टाईपमध्ये यूजही करता येतं, लक्षात येते काय सांगतोय. सो हियर दिस इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू चार्जेस. त्या फोर्सची मॅग्निट्यूड आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. दिस इज द फॉर्म्युला युज्ड फॉर व्हॅक्युम मीडियम. आणि मीडियम असेल एखादा तर हा फॉर्म्युला यूज करतो आपण. मग याला दोन टाईपमध्ये लिहिता येतं, एक तर फक्त इप्सिलॉनला, देन इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ दॅट मीडियम, ऑर यू कॅन राईट इट ॲज इप्सिलॉन नॉट इन टू के. कारण इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू फिक्स आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ही. आणि के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दॅट मीडियम. काही वेळा परमिटिव्हिटी गिवन नसते पण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट गिवन आहे. मग एप्सिलॉन नॉट व्हॅल्यू तुम्ही युनिव्हर्सल कॉन्स्टंटची घेऊ शकताय, के व्हॅल्यू माहीत आहे, या टाईपमध्ये फॉर्म्युला यूज करा. असा हा फॉर्म्युला आपण इथं यूज करतोय. अँड दिस इज अवर कुलोम्स लॉ. म्हणजे कुलोम्स लॉवरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकताय, यू कॅन कॅल्क्युलेट ऑर फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन चार्जेस. फाइंड आउट करू शकतोय मॅग्निट्यूडमध्ये. मग या सायंटिस्टच्या नावावरून कुलोम्सला, चार्जला कुलोम हे युनिट का दिलंय, कारण त्यानं ते डिफाईन केलंय, युनिट ऑफ चार्ज कुलोम. कसं डिफाईन केलं यानं, तर 1 कुलोम एवढा चार्ज किती आहे याचं थोडं त्यानं मेजर सांगितलं. काय फॉर्म्युला यूज करतो आपण, कुलोम्सचा फॉर्म्युला काय, फोर्स इक्वल टू 1/4 इप्सिलॉन नॉट. आता हा जो पॅरामीटर आहे हे सगळं लिहायचं कंटाळा येत असेल तर सिम्पली के लिहा, कारण त्याच्याबद्दल आपण केस लिहिलं होतं.
दोन्ही पार्ट मध्ये लिहा. बऱ्याचशा बुक मध्ये के यूज केलेलं असतं, काही बुक्स मध्ये हा कम्प्लीट लिहिलेला असतो. सो हियर Q1 Q2 बाय आर स्क्वेअर, दिस इज अवर कुलम्स लॉ, और के इंटू Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. नाव हियर इफ बोथ दी चार्जेस हॅज 1 कुलोम चार्ज, ह्या दोघांवरती Q1 Q2 दोघांवरती चार्ज किती आहे 1 कुलोम, अँड दीज टू चार्जेस आर सेपरेटेड बाय ए डिस्टन्स 1 मीटर, म्हणजे इथं आर व्हॅल्यू ही किती आहे 1 मीटर एवढीच व्हॅल्यू आहे. लक्षात आलं? म्हणजे इथं काय काय सांगितलं बघा, दोन्ही चार्जची व्हॅल्यू किती 1 कुलोम, आर व्हॅल्यू किती आहे 1 मीटर. देन सॉल्व दिस, एफ इक्वल टू के ची व्हॅल्यू किती घेतो आपण, 9 × 10⁻⁹, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. Q1 Q2 1 × 1 1 / 1 1, म्हणजे 4 ची व्हॅल्यू आली 9 × 10⁹ न्यूटन. एवढा काय आहे ह्या दोन चार्जच्या मध्ये फोर्स, आणि मग याच्यावरून न्यूटन सॉरी कुलोमनं आपल्याला 1 कुलोम एवढा चार्जचं मेजर सांगितलं. त्यानं काय सांगितलं, टू चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, युनिट मॅग्निट्यूड आहे याची, किती मॅग्निट्यूड 1 कुलोम, जर या दोन चार्जेसनी एकमेकांना 9 × 10⁹ न्यूटन एवढ्या फोर्सनी रिपेल किंवा अट्रॅक्ट केलं, रिपेलच करणार, सेम चार्जेस आहेत, जर या दोन चार्जेसनी, म्हणजे आपल्याला आता माहित नाही किती कुलोम चार्ज आहे याच्यावरती ते, पण ह्या दोन्ही चार्जनी एकमेकांना किती फोर्सनं रिपेल केलंय 9 × 10⁹ न्यूटन एवढ्या फोर्सनी जर ह्या दोन चार्जनी एकमेकांना रिपेल केलं, इफ दे आर प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स 1 मीटर, देन चार्ज ऑन बोथ दीज पार्टिकल्स इज 1 कुलोम, दोघांवरती असलेला चार्ज किती आहे, मग इथं 1 कुलोम एवढा चार्ज आहे, याचं एक मेजर सांगितलं. म्हणजे दोन चार्ज मधला फोर्स जर 9 × 10⁹ न्यूटन एवढा असेल, जर त्या दोघांना आपण 1 मीटर डिस्टन्सवरती प्लेस केलं असेल, तर त्या दोघांवरती असलेला चार्ज हा किती असतो 1 कुलोम चार्ज असतो. हे त्या कुलोमचं काय आहे इथं मेजर आहे. या टाईपमध्ये आपण हा चार्ज काय करतो, आयडेंटिफाय करतो. 1 कुलोम म्हणजे एक्झॅक्टली किती चार्ज आहे याच्यावरून ठरवतो आपण. ओके, नाव आता इथं बघा, कुलोम्स लॉ मध्ये आपल्याला कशाचं रिलेशन सांगितलंय, फोर्सचं. फोर्स इज व्हॉट टाईप ऑफ क्वांटिटी, स्केलर ऑर व्हेक्टर, कसली क्वांटिटी आहे, फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी, मीन्स इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग इथं आपण डायरेक्शनचा अजून कसला विचारच केलेला नाही आहे, कारण मी तुम्हाला हा स्केलर फॉर्ममधला मॅग्निट्यूड फॉर्ममधला सिम्पल कुलोम्स लॉ सांगितला आहे, याच्यावरून आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करणार आहे, पण डायरेक्शनचा अजून काहीच सांगितलेलं नाही आहे. सो नाव वी विल डिस्कस दिस कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म, व्हेक्टर फॉर्ममध्ये म्हणजे कसा, वेक्टर क्वांटिटीज आर दी क्वांटिटीज हॅविंग डायरेक्शन, ज्या क्वांटिटीजना डायरेक्शन असते त्यांना काय म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटीज. आणि कुलोम्सला आपल्याला फोर्सेस फोर्सबद्दल सांगतोय, तर फोर्स इज ए वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ए डायरेक्शन, आणि मग डायरेक्शन असेल तर मग फोर्सची डायरेक्शन कशी इथं रिप्रेझेंट करणार, बाय युझिंग वेक्टर. मग परत तुम्हाला मॅथमॅटिकल मेथड्स केलं पाहिजे फिजिक्स सेक्शन 1 मकडे, वेक्टर स्केलर्स अँड वेक्टर तुम्ही स्टडी केला आहे, फेक्टर हा त्यातला पर्टिक्युलर पार्ट जो आहे, स्केलर वेक्टर त्या मॅथमॅटिकल मेथड्समधला व्यवस्थित समजला पाहिजे, कारण तो स्केलर वेक्टर असा पार्ट आहे जो तुम्हाला पूर्ण कम्प्लीट फिजिक्स विथ 11th 12th Part 1 Part 2 सगळ्या टॉपिकमध्ये तुम्हाला तो स्केलर वेक्टर पार्ट यूज करायचा आहे. ॲडिशन ऑफ वेक्टर, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर, रिझॉल्यूशन ऑफ वेक्टर, मॅग्निट्यूड, युनिट वेक्टर, हे सगळे पार्ट वेक्टरचे सगळ्यात आधी ते स्टडी करायचे व्यवस्थित त्या मॅथमॅटिकल मेथड्स टॉपिकमधले. त्यानंतर त्या टॉपिकमधले आणखी 2 पार्ट खूप महत्त्वाचे आहेत जे आपण या टॉपिकमध्ये यूज करणार आहे, इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण इंटिग्रेशन. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा थोडा पार्ट ऑप्टिक्समध्ये सांगितलेला आहे, फिलॉसिटीमध्ये आत्ताही यूज करायचा आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन तुम्हाला आलंच पाहिजे, इंटिग्रेशन घेताच आलं पाहिजे, तरच ह्या जेईचा नीटचा पार्ट जो आहे तो तुमच्या डोक्यात काहीतरी शिरेल, नाहीतर हे सगळं डोक्यावरून जाईल जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिफरन्शिएशन काय माहीत नसेल तर. आणि त्यासाठी तुमचा मॅथमॅटिकल मेथड्स हा जो पार्ट आहे, मॅथमॅटिकल टूल्स, या मतलब व्हेक्टर्स, स्केलर व्हेक्टर्स, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, हा सेक्शन व्यवस्थित स्टडी झालेला पाहिजेच, त्याला ऑप्शन नाही बघा,
तो कंप्लीट करा, मग तुम्हाला फॅक्टर फॉर्म मध्ये ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज कशा यूज करायच्या हे लक्षात येतं. इथे मी तुम्हाला त्या त्या कन्सेप्ट मध्ये सांगणारच आहे कशा आपण त्या वेक्टर कन्सेप्ट मध्ये याला यूज करणार. नाउ हियर कुलम्सला म्हटलं की वी हॅव हियर टू चार्जेस. सपोज दिस इज अवर फर्स्ट चार्ज Q1 अँड दिस इज द सेकंड चार्ज Q2. दोन पॉइंट्सना मी प्लेस केलेत, ए आणि बी पॉइंट्स आहेत. फर्स्ट चार्ज आहे, सेकंड चार्ज आहे ए बी, अँड डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्ज इज आर. ह्या दोन चार्ज मधलं डिस्टन्स किती आहे इथं, आर एवढं यांच्यातलं काय आहे डिस्टन्स आहे. नाउ हियर या चार्जेसना मी इथं स्पेसमध्ये प्लेस केलंय, यांचे कोऑर्डिनेट्सही असणार आहेत. यांना थ्री डायमेन्शन सिस्टीममध्ये कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये दाखवायचं असेल तर, सपोज आय कन्सिडर हियर ॲक्सिस, दिस इज अवर एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज दी झेड ॲक्सिस. सो वी हॅव हियर थ्री ॲक्सिस, दिस इज दी ओरिजिन, रेफरन्स पॉईंट असतो हा ओरिजिन. आणि मग इथं हे या चार्जेसच्या पोझिशन आहेत, पॉईंट ए अँड पॉईंट बी. Q1 चार्ज इज प्लेस्ड ॲट पॉईंट ए, Q2 चार्ज इज प्लेस्ड ॲट पॉईंट बी. स्पेसमध्ये त्यांचं पोझिशन आहे, अँड इफ देर इज ए पोझिशन देन देर इज ए पोझिशन वेक्टर. याची पोझिशन सांगणारा एक काय असतो, वेक्टर असतो, ज्याला आपण आय जे के, हे लक्षात येते का काय, आय कॅप जे कॅप के कॅप, या युनिट वेक्टर्समध्ये आपण याची पोझिशन सांगतो, ज्याला पोझिशन वेक्टर म्हणतो आपण. आणि मग मी याला रिप्रेझेंट करतोय R1 बार यानं. R1 बार मीन्स द पोझिशन वेक्टर ऑफ दिस चार्ज Q1. Q1चा तो पोझिशन वेक्टर आहे, म्हणजे हा वेक्टर आपल्याला या Q1ची पोझिशन सांगतोय, कुठं आहे तो चार्ज एक्झॅक्टली ते. आता हे काही असेल पोझिशन, आणि मग Q2ची पोझिशन बी पॉईंटला आहे. सो हियर वी टेक वन मोर पोझिशन वेक्टर R2 बार. नाउ व्हॉट इज R2 बार, R2 बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ दिस चार्ज Q2. Q2 चार्जचा हा काय आहे इथं पोझिशन वेक्टर आहे, ह्या रेफरन्स ओरिजिनला कन्सिडर केला आपण तर. सो दीज आर दी टू पोझिशन वेक्टर्स ऑफ दीज टू चार्जेस अँड डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस आर. ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय घेतलं आहे मी इथं आर. नाउ हियर दीज बोथ चार्जेस आर पॉझिटिव्ह चार्जेस, दोन्ही चार्जेस कसे आहेत पॉझिटिव्ह. मी फक्त ते दोन चार्जेस दाखवतो इथं, हा आपला फर्स्ट चार्ज आहे, हा सेकंड चार्ज आहे. ओके अँड द डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्ज इज आर. नाव देर इज अ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्ज, हे दोन्ही चार्जेस एकमेकांना रिपेल करतात. कशा रिपेल करतील बघा, हा Q1 आहे, दिस इज अवर चार्ज Q2. नाव दिस Q1 चार्ज रिपेल्स दिस Q2 चार्ज इन दिस डायरेक्शन, म्हणजे Q1 Q2 ला इकडं असं रिपेल करणार आहे अँड दिस Q2 चार्ज रिपेल्स Q1 चार्ज इन दिस डायरेक्शन. सो देर इज अ फोर्स इन दिस डायरेक्शन, म्हणजे ह्या दोन्ही चार्जवरती काय आहे फोर्स आहे, दोन्ही चार्जवरती काय आहे फोर्स आहे. आता मी म्हटलं फोर्स ऑन दिस Q2 चार्ज, या Q2 चार्जवरती फोर्स आहे कोणत्या डायरेक्शननं, इकडं. मी याला सिम्बॉल घेतो F2. F2चं मिनिंग काय, फोर्स ऑन सेकंड चार्ज. या डायरेक्शन आहे ना इकडं, आता डायरेक्शन माहीत झाली म्हणून मी याला बार लिहिलं, फॅक्टर क्वांटिटी लिहिली F2 बार. नाव फोर्स ऑन सेकंड चार्ज, पण कुणी अप्लाय केलाय काय कळत आहे का, दिस फोर्स F2 इज अप्लायड, दिस फोर्स इज ऑन Q2 चार्ज बट अप्लायड बाय Q1 चार्ज. कुणी अप्लाय केला या Q1 ना, सो मी याला F21 लिहितो. देन व्हॉट इज F21, F21 याला रीड कसं करायचं बघा, F2 मीन्स फोर्स ऑन सेकंड चार्ज म्हणजे Q2 चार्ज अप्लायड बाय फर्स्ट चार्ज. F21चं मिनिंग काय झालं, मग फोर्स ऑन दि सेकंड चार्ज अप्लायड बाय फर्स्ट चार्ज. फर्स्ट चार्जनं अप्लाय केलेला हा काय आहे आपला फोर्स आहे. आणि मग इथं आपल्याला याची काय कळते, इथं डायरेक्शन, कारण आपल्याला इथं कळालं की हा फोर्स इकडे या डायरेक्शन आहे. नाव दिस Q1 चार्ज हॅज ऑल्सो एक्सपिरियन्स ए फोर्स, याच्यावरती फोर्स आहे. सो या Q1ला कोण रिपेल करतंय, Q2. Q2 त्याला इकडं असं काय करतोय, रिपेल करतोय. सो देर इज अ फोर्स ऑन दिस फर्स्ट चार्ज, मग याला आपण म्हटलं F1. देन व्हॉट इज F1, F1 इज द फोर्स ऑन फर्स्ट चार्ज अप्लाइड बाय सेकंड चार्ज. सो आय राईट दिस ॲज F12. F12चं मिनिंग काय मग, आता फोर्स ऑन फर्स्ट चार्ज
applied by second charge and it is in this direction. म्हणजे आपल्याला direction ही कळाले, मग याला मी F12 bar लिहितो. ओके, ही या फोर्सची डायरेक्शन आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज F12 bar and this is the force on first charge applied by second charge. So here both charges experiences a force. दोघांवरती दोघांनी एकमेकांवरती हा काय अप्लाय केलाय, फोर्स अप्लाय केलाय आणि आपल्याला इथं डायरेक्शनही कळतायत. आता डायरेक्शन कळतायत हेही खरं आहे, पण यांच्या डायरेक्शन जर फॉर्म्युल्यामध्ये मी यूज केलं, आता कुलम्सला यूज करा, यांचा काय फॉर्म्युला असेल सांगा. जर या दोघांमधला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे मला, सपोज मी फर्स्ट फोर्स लिहितो F21, फोर्स बिटवीन फोर्स ऑन सेकंड चार्ज अप्लाइड बाय फर्स्ट चार्ज, अप्लाइंग कुलम्स लॉ वी कॅन राईट दिस ॲज 1/4πε0 हा कॉन्स्टंट के इंटू क्यू वन क्यू टू दोन चार्जचा प्रोडक्ट क्यू वन क्यू टू अपॉन डिस्टन्स स्क्वेअर आर स्क्वेअर आलं. मग हा फोर्स झाला F21 बार, बट वी डू नॉट डिफाईन हिअर द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. आपण इथं या फॉर्म्युल्यावरून त्या फोर्सची डायरेक्शन सांगू शकतोय का? पॉसिबलच नाही आहे डायरेक्शन सांगणं. मग टू रिप्रेझेंट दी डायरेक्शन, डायरेक्शन जर सांगायची असेल तर काय यूज केलं जातं? वी यूज युनिट व्हेक्टर्स. डायरेक्शन दाखवायची असेल तर आपण काय यूज करतो? युनिट व्हेक्टर्स, आय जे के, आय कॅप जे कॅप के कॅप, काय म्हणायचं आहे ना, दीज आर दी युनिट वेक्टर्स. आय कॅपचं मिनिंग असतं दॅट फिजिकल क्वांटिटी इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. जे कॅप रिप्रेझेंट्स दी फिजिकल क्वांटिटी दॅट वॉज अलॉंग दी वाय ऍक्सिस. के कॅप मीन्स अलॉंग दी झेड ऍक्सिस. दीज आर दी युनिट वेक्टर्स विच आर यूज्ड टू स्पेसिफाय द डायरेक्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. मग युनिट वेक्टर्स कशा यूज करायचे इथं? तर युनिट वेक्टर यूज करताना अगोदर मी तुम्हाला सिंपल मेथड सांगतो कसे युनिट वेक्टर्स यूज करायचे. सपोज हे दोन ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. नाव दिस इज अवर चार्ज Q2 अँड हिअर दिस इज अवर चार्ज Q1. नाव दिस इज द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे हा. नाव देर इज अ फोर्स इन बिटवीन दूज दीज टू चार्जेस, यांच्यावरती फोर्स आहे. इथं इकडं कोणता या डायरेक्शननं फोर्स आहे? F21 बार. इकडे या डायरेक्शननं कोणता फोर्स आहे? एफ वन टू बार. नाउ व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ एफ टू वन बार? एफ टू वन बार फोर्स इज अलॉंग एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. आणि जर एखादी क्वांटिटी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तर त्याला कोणता युनिट वेक्टर यूज करतो आपण? आय कॅप. काय करा, याला फक्त इंटू मी आय कॅप लिहिलं, एक्स्ट्रा काय यूज केलं? आय कॅप. आता याचं मीनिंग काय सांगा? दिस आय कॅप ओनली रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. म्हणजे आता याला आपण बार लिहू शकतोय, वेक्टर क्वांटिटी झाली, बिकॉज वी नो द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स ऑल्सो. आय कॅपची मॅग्निट्यूड वन असते, त्यामुळे या मॅग्निट्यूडवरती फोर्सच्या व्हॅल्यूवरती कुठलाही इफेक्ट होणार नाही आहे. म्हणजे आपल्या इथं आय कॅप या व्हॅल्यूवरून काय कळालं? डायरेक्शन ऑफ फोर्स. जर मी दुसरा फोर्स लिहिला असता, कोणता फोर्स? एफ वन टू बार, देन हाऊ कॅन वी राईट दिस ॲज फोर्स? तर तोच आहे फॉर्म्युला, बघा ना, या दोघांमधला फोर्स आहे तो याच्यावरती असलेला फोर्स आहे. कॉन्स्टंट इंटू प्रोडक्ट ऑफ दीज टू चार्जेस, डिस्टन्स स्क्वेअर, कुलम्स लॉ यूज केला तर. म्हणजे या दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेमच आहे. म्हणजे दोन्ही चार्ज एकमेकांना सेम फोर्सनं रिपेल करत असतात. म्हणजे हा याला 10 न्यूटननं इकडं रिपेल करतोय, तर क्यू टू सुद्धा क्यू वनला तेवढ्याच फोर्सनं इकडं रिपेल करतो. दोघं एकमेकांना इक्वल आणि अपोजिट फोर्स अप्लाय करत असतात आणि याला आपण हे सेंट्रल फोर्स असंही म्हणतो. अलॉंग सेम लाईन आहेत, ज्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल फोर्स असा हे वर्ड यूज करतो. मग इथं या फोर्सचे डायरेक्शन सेम आहे का एफ टू वन सारखीच? एफ वन टू बार इज अलॉंग दी निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, इकडं आहे ना तो. मग याला वेक्टरमध्ये कसा रिप्रेझेंट करणार तुम्ही? फॉर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वी यूज युनिट वेक्टर मायनस आय कॅप. एवढा चेंज केला फक्त. मायनस आय कॅप रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. कळाली ना डायरेक्शन दोन्ही फोर्सची? काय फक्त केलं होतं आपण यामध्ये? युनिट वेक्टर फक्त यूज केला आणि त्या युनिट वेक्टरवरून तुम्हाला या फोर्सच्या काय कळतात? डायरेक्शन कळतात. म्हणजे कुलम्सला वेक्टर फॉर्ममध्ये घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे? तर आपल्याला त्यांच्या डायरेक्शन द्यायच्या आहेत बाय युझिंग युनिट वेक्टर्स. आता इथं प्रत्येक वेळी फोर्स काय एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच असणार आहे का? आणि इथं वरच्या डायग्रामचा विचार केला तर मी ऍक्सिसच दाखवले नाही आहेत,
कुठला एक्स ऍक्सिस कुठला वाय ऍक्सिस काय माहित नाही आपल्याला इथं, मग इथं कसं अप्लाय करणार? तर त्याला आपण थोडा एक जनरल टेक्स्टबुक मध्ये दिलं ते मी सांगतोय आता. हे मी जनरल सांगितलं असंच यूज करायचं आहे, न्युमरिकलमध्ये असंच असतं, आय जे के मध्येच घ्यायचं आहे आपल्याला. पण टेक्स्टबुकमध्ये रफली दिलं, एक आयडिया दिलाय आपल्याला. नाव हिअर यांनी इथं काय केलंय, जर ऍक्सिस माहित नाहीत तर स्वतःचे काही युनिट व्हेक्टर स्वतः तयार केलेत आणि यूज केलेत. मग युनिट व्हेक्टर कसा यूज करायचा? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स एफ टू वन बार? दिस एफ टू वन बार हॅज अ डायरेक्शन फ्रॉम फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज. फर्स्ट कडून सेकंड कडे अशी डायरेक्शन आहे ना एफ टू वन ची, आणि याची कशी एफ वन टू? फ्रॉम सेकंड चार्ज टू फर्स्ट चार्ज. मग युनिट व्हेक्टरला इथं यूज केलं सिम्बॉल आर, पण आर साठी काय लिहिलं? एफ वन टू कॅप. कॅप लिहिलं की तो युनिट व्हेक्टर झाला, लक्षात ठेवा. सो हियर आर वन टू इज युनिट व्हेक्टर, आणि त्याच्यामुळे आपल्याला या फोर्सची डायरेक्शन कळते. आता कशी डायरेक्शन कळाली? हा युनिट व्हेक्टर आपल्याला सांगतोय की या फोर्सची डायरेक्शन आहे फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज, म्हणून वन टू लिहिलंय. वन टू टू, फर्स्ट टू सेकंड या डायरेक्शननं हा फोर्स काय केलाय आपण? अप्लाय केलाय. आता इथं कसा युनिट व्हेक्टर यूज करणार? मग युनिट व्हेक्टर तोच आर कॅप, बट नाउ द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज फ्रॉम सेकंड चार्ज टू फर्स्ट चार्ज, इकडे इकडे आहे ना. सो वी राईट दिस एज आर टू वन कॅप, अँड दिस इज द कुलोम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर फॉर्म मधला हा काय झाला आपला? कुलोम्स लॉ झाला. सिंपल फॉर्म मध्ये सांगतोय मी, हियर दिस टू फोर्सेस एफ टू वन बार हॅज सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. एकाचा दुसरा फोर्स अपोजिट असतो म्हणून मी निगेटिव्ह लिहिलं इथं. दोघांच्या मॅग्निट्यूड कशा आहेत पण सेम आहेत, हा थोडा पार्ट लक्षात ठेवा. आता जेई नीटचा विचार केला की किंवा अगदी डिफिकल्ट लेवलला तुम्हाला जायचं आहे तर थोडं आणखी व्हेक्टर यूज करावं लागतं. मग व्हेक्टर बघा माहीतच पाहिजे. व्हेक्टर आणखी कसा यूज करणार तुम्ही शिकलाय की नाही माहीत नाही, पण ह्या व्हेक्टरला जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर इथं बघा. सपोज मी हा आर बार व्हेक्टर घेतला, हा व्हेक्टर आहे तो कोणता? आर बार. ह्या दोघांच्या डायरेक्शन व्हेक्टर आहे इथला, डिस्टन्स व्हेक्टर, दोघांमधला डिस्टन्स जे आहे तिथं. मग तुम्ही हे आर बार कॅल्क्युलेट करू शकता का? विचार करा जरा. मी मला याचा युनिट व्हेक्टर द्यायचा यासाठी लिहायचा होता तर कॅल्क्युलेट करता येईल का? आर बार, आर बार इज नथिंग बट आर वन बार किंवा आर टू बार मायनस आर वन बार. फॉर्म्युला आहे हा, पोझिशन व्हेक्टर्स फाइंड आउट करतोय आपण. हे डिस्टन्स आर वन, हे डिस्टन्स आर टू, देन व्हॉट इज दिस व्हेक्टर डिस्टन्स म्हणतोय मी, व्हेक्टरच्या फॉर्ममधलं डिस्टन्स. देन व्हॉट इज आर? आर इज आर टू बार मायनस आर वन बार. फॅक्टर सबट्रॅक्शन करायचे डायरेक्ट नाही, फॅक्टर सबट्रॅक्शन शिकलाय तुम्ही त्या टाईपमध्ये केलं की आपल्याला हे आर बारही मिळतं इथं, लक्षात येतं. हे हा व्हेक्टर झाला. याची जर मॅग्निट्यूड घ्यायची असेल तर याला म्हणतो आपण आर. मॅग्निट्यूडला काय लिहायचं? आर. मॅग्निट्यूड टू रिप्रेझेंट मॅग्निट्यूड वी यूज सच दीज टू सिम्बॉल्स, दोन व्हर्टिकल लाईन्स यूज करतो आपण, आणि मग याला असं लिहितो आपण आर टू बार मायनस आर वन बार. आर टू बार मायनस काय? आर वन बार. आणि मग युनिट व्हेक्टर कसा लिहितो आपण? वी फाइंड द युनिट व्हेक्टर लाईक धीस, आर कॅप इज इक्वल टू. युनिट व्हेक्टरचा जर फॉर्म्युला आपल्याला इथं रिप्रेझेंट करायचा असेल तर युनिट व्हेक्टर कशा फॉर्ममध्ये यूज करतो आपण? सो हियर वी यूज दीज युनिट व्हेक्टर्स ॲज आर बार डिवायडेड बाय आर. आर बार अपॉन आर हे जर घेतलं मी तर आपल्याला तिथला युनिट व्हेक्टर मिळतो. काय म्हणतो? युनिट व्हेक्टर. आणि हा आपल्याला डायरेक्शन दाखवतो, म्हणजे इथं आर बार हा दोघांमधला युनिट व्हेक्टर आहे ज्यामध्ये फोर्सची डायरेक्शन कळते. आणि सपोज हा आपला आर बार होता अलॉंग ए टू बी. ए टू बी म्हणजे कोणता फोर्स? एफ टू वन बार. त्यातला कोणता फोर्स आपला? एफ टू वन बार म्हणजे हा फोर्स. आणि मग या फोर्सलाच मी लिहितो इथं एफ टू वन बार इक्वल टू, आता के लिहितो मी, ते जरा मोठं वाटतं लिहायला म्हणून के लिहिलं, क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर. इथपर्यंत काय झाली? तर त्या फोर्सची मॅग्निट्यूड झाली, डायरेक्शन नाही, ही झाली मॅग्निट्यूड. एवढा फोर्स आहे कोणत्या डायरेक्शननं? इट इज अलॉंग दी आर बार, सॉरी आर कॅप. युनिट व्हेक्टर इथला युनिट व्हेक्टर काय मी म्हटलंय आता? आर कॅप आहे असं म्हटलंय. युनिट व्हेक्टर काय इथला? या फोर्सची डायरेक्शन सांगणारा, एफ टू वन बार फोर्सची डायरेक्शन सांगणारा युनिट व्हेक्टर काय? आर कॅप. अँड हा आर कॅप फाइंड आउट कसा करायचा? मग डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची अशा कंडिशनला? यू कॅन फाइंड दी आर कॅप बाय युझिंग दिस कंडिशन आर बार अपॉन आर. आर बार इज दी व्हेक्टर आर टू बार मायनस आर वन बार. या दोन पोझिशन व्हेक्टरचा यूज करून तुम्ही आधी आर बार कॅल्क्युलेट करा,
आरबार मिळाला त्याची मॅग्नीट्यूड, आरबारची काय मॅग्नीट्यूड फक्त कॅल्क्युलेट करा, फॅक्टरची मॅग्नीट्यूड फाइंड आउट करता येते, सोपे फॉर्म्युला तो। आणि मग हा रेशो घेतला की आपल्याला आर कॅप मिळतो। आर बार म्हणजे काय होतं, इट इज दी आर टू बार मायनस आर वन बार, हा झाला आपला आर बार। आणि व्हॉट इज आर मॅग्नीट्यूड काय होते, मॅग्नीट्यूड ऑफ आर टू बार मायनस आर वन बार, ही झाली इथे याची काय मॅग्नीट्यूड। आणि मग या कन्सेप्ट जर आपण इथं यूज केला, आर कॅपची व्हॅल्यू मी इथं जर यूज केली, तर आर कॅपच्या ऐवजी आपण काय लिहिणार इथं, ला आर टू बार मायनस आर वन बार डिवाइडेड बाय मॅग्नीट्यूड आर टू बार मायनस आर वन बार। मग तुम्ही म्हणाल की इथं पण आरच होतं ना, हे मग आर व्हॅल्यू घ्या इथं, घेऊ शकतोय आपण। मग स्क्वेअर केलं तर काय येईल हे रिलेशन, के इन टू क्यू वन क्यू टू डिवाइडेड बाय मॅग्नीट्यूड आर टू बार मायनस आर वन बार। इथं एक होतं ह्या आरची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर, आणि इथला हा स्क्वेअर आणि ही क्वांटिटी म्हणून टोटल किती झालं क्यूब इन टू, आणि इथला पॅरामीटर हा आहे असा लिहिला मी। काय पॅरामीटर होता, आर टू बार मायनस आर वन बार, हे व्हेक्टम फॉर्ममध्ये। म्हणजे ज्यावेळी आपण जेई मेन्स ॲडव्हान्स लेवलचा विचार करतो त्यावेळी तुम्हाला एवढ्या डीपपर्यंत व्हेक्टर्स अप्लाय करावे लागतात। मग हे तुम्ही व्हेक्टरमध्ये शिकलाय नाही असं नाही आहे, पण ते स्टडीही केलेलं पाहिजे, माहितीही पाहिजे, यूजही करता आलं पाहिजे। या टाईपमध्ये तुम्ही व्हेक्टरचा फॉर्म्युला तयार करू शकता, या टाईपमध्ये तुम्ही डायरेक्शन सहित हा व्हेक्टर फाइंड आउट करू शकताय। ही व्हेक्टरची मेथड होती, आणि ज्याला म्हटलंय मी कुलम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म। मग दुसरा फॉर्म कसा फाइंड आउट करणार, हा दुसरा हे एफ टू वन झालं, एफ वन टू अपोजिट आहे मायनस, मायनस साईन यूज केलं की फक्त काय करायचं इथं, तर हे मायनस साईन असल्यामुळे आपण मायनस कॉमन काढणार यातून, म्हणजे आर वन बार आधीला आर टू बार नंतरला, म्हणजे हे आर टू बार मायनस आर वन बार जे आहे त्याच्याऐवजी आर वन बार मायनस आर टू बार होईल, उलट होईल, आणि म्हणजे इकडून इकडं आता, आणि मग इकडं राहणारा फोर्स असल्यामुळे नाव आर टू बार मायनस आर वन बार ही कंडिशन मिळते, आणि तो व्हेक्टरही मिळतो, व्हेक्टर फॉर्ममधला तो फॉर्म्युलाही मिळतो सिम्पल फॉर्ममध्ये। एवढंच लक्षात ठेवा, हेही सफिशियंट आहे। डिफिकल्ट लेवलला क्वेश्चन सोडवताना अशा टाईपमध्ये व्हेक्टर अप्लाय करता आले पाहिजेत, याला म्हणतो आपण कुलम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म। लक्षात आलं, भरपूर कंडिशन आहेत आणि खूप महत्वाचा पार्ट आहे बघा हा, कारण हे जर व्यवस्थित समजलं तरच आपल्याला व्यवस्थित याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करता येतात। आता यामध्ये आणखी एक कंडिशन सांगतो मी, की काही नीट जेईच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला अशा कंडिशन्स आलेत कुलम्स लॉ यूज करताना। सपोज वी हॅव दीज टू चार्जेस क्यू वन क्यू टू, दीज आर दी टू चार्जेस, पॉइंट चार्जेस म्हणा यांना। पॉइंट चार्जेसचा अर्थ आणि एक्सटेंडेड बॉडी तेही सांगायचं राहिलं होतं, आत्ता सांगतो। पॉइंट चार्ज हा एक वर्ड दिसेल, आणि मी दुसरा वर्ड एक सांगतोय एक्सटेंडेड ऑब्जेक्ट्स। आता यामध्ये फरक काय, आपण काल फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं प्रोटॉन न्यूट्रॉन, सॉरी न्यूट्रॉन नाही, प्रोटॉन इलेक्ट्रॉन अल्फा पार्टिकल्स, भरपूर असे चार्ड पार्टिकल आहेत। हे जे चार्ड पार्टिकल आहेत यांचा साईज स्मॉल असते, आणि शेप आपण त्यांना बघा कुठेही, न्यूट्रॉन कधी काय रेक्टॅंग्युलर दाखवलं आहे का कधी कुठं, प्रोटॉन दाखवलं आहे का, इलेक्ट्रॉन दाखवलं आहे का, त्याला स्फेरिकल न दाखवू ना आपण, म्हणून तशा ज्या स्मॉलेस्ट चार्ज आहेत प्रोटॉन इलेक्ट्रॉन त्यांना आपण म्हणतो पॉइंट चार्ज। काय म्हणायचं त्यांना, पॉइंट चार्ज। त्यांना लेंथ काय, लेंथ मास या असल्या गोष्टी निग्लिजिबल असतात। आणि जर मी असं म्हटलं एक आपल्याकडे सिलिंड्रिकल वायर आहे, अशी भरपूर थिक वायर आहे, सिलिंड्रिकल वायर आहे, आणि याला चार्ज केलं आहे, हे चार्ज सिलिंड्रिकल वायर, नाव वी कॉल सच वायर ॲज एक्सटेंडेड ऑब्जेक्ट। ही वायर काय झाली, एक एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहेत, अँड आवर कुलम्स लॉ कॅन बी अप्लाइड ॲक्युरेटली फॉर पॉइंट चार्ज। पॉइंट चार्जसाठी हा कुलम्स लॉ तुम्ही ॲक्युरेटली यूज करू शकताय, काही प्रॉब्लेम येत नाही त्यामध्ये। प्रॉब्लेम कुठं येतो, एक्सटेंडेड ऑब्जेक्ट्समध्ये, ज्याला आपण म्हणणारे लिमिटेशन्स ऑफ कुलम्स लॉ। वी कॅनॉट अप्लाय 100% ॲक्युरेटली फॉर एक्सटेंडेड ऑब्जेक्ट, कुलम्स लॉ तुम्ही अप्लाय करू शकत नाही एक्सटेंडेड ऑब्जेक्टसाठी, मग याला डिफरंट कंडिशन्स यूज करायला लागतात, आहे असा कुलम्स लॉ यूज करता येत नाही, हे थोडं लक्षात ठेवा। नाऊ हियर दिस इज अवर टू चार्ज, अँड इन बिटवीन दीज टू चार्ज द मिडियम इज व्हॅक्युम, दोघांच्यामध्ये मिडियम काय होतं, व्हॅक्युम, अँड द डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्ज इज आर।
आणि मग याला फॉर्म्युला माहित आहे मग, व्हाट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स बिटवीन दीज टू चार्ज, कॉन्स्टंट के इंटू, किंवा याला केला असं लिहिणं बेटर आहे, वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन नॉट क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर, दिस इज द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस. नाऊ आता यात काय होईल सांगा, जर मी इथं आता दोघांच्या मध्ये मेडियम नाही आहे, व्हॅक्युम आहे, नाव आय प्लेस हिअर ए डायलेक्ट्रिक स्लॅब. मग अशी म्हटलं ना ते मेडियमचं नावच आहे ते डायलेक्ट्रिक, म्हणजे एक पर्टिक्युलर मेडियम असतात, मायका मार्बल अशी मेडियम आहेत ज्यांना आपण डायलेक्ट्रिक म्हणतो. असं एक मी इथं मेडियम प्लेस केलं. आता दिस स्लॅब हॅज थिकनेस टी अँड द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दिस मेडियम इज के. ह्या मेडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती के. मग आता काय होईल सांगा, जर दोघांच्या मध्ये आपण असं प्लेस केलं तर आता फोर्स तेवढाच राहील, चेंज झाला तर मग तो कसा चेंज होईल, काय इफेक्ट होईल कशावरती. इथं तर या आर वरती इफेक्ट होतो, चार्ज तर तेवढेच राहणार आहेत, क्यू वन क्यू टू चेंज होणार आहे का, नाही होणार, कॉन्स्टंटही चेंज होणार नाही, दी डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस चेंजेस अँड वी कन्सिडर हिअर द इफेक्टिव्ह डिस्टन्स आर. दोन चार्ज मधलं इफेक्टिव्ह डिस्टन्स आपण काय करतो, कन्सिडर करतो, ज्याला आपण म्हणूया इथं आर डॅश. नवीन डिस्टन्स, आता डिस्टन्सवरती थोडा इफेक्ट होतो, डिस्टन्सवरती इफेक्ट म्हणजे चार्जेस क्यू वन क्यू टू जवळ किंवा लांब गेले नाहीत, तर काय झालं हे डिस्टन्स आर आहे ते थोडं चेंज झाले, कारण मध्ये आता मेडियम आहे त्यासाठी ते चेंज होतं, ज्याला आपण ऑप्टिकल पाथ सुद्धा म्हणू शकतो ऑप्टिक्समधला. आता यामध्ये व्हॉट इज आर डॅश, आर डॅश विल बी आर मायनस टी प्लस अंडर रूट के. फॉर्म्युले डिफाईन करून ठेवले आहेत त्या मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञाने, आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. मग आपण हा फॉर्म्युला कसा यूज केला आहे थोडं व्यवस्थित बघा. इफेक्टिव्ह डिस्टन्स जे नवीन डिस्टन्स आहे, ते नवीन डिस्टन्स काय यूज केलं मी इथं, आर डॅश विल बी आर मायनस टी, आर हे म्हणजे ओरिजिनल डिस्टन्स, हा इथं मेडियम नसताना, मायनस टी, टी इज द थिकनेस ऑफ दिस मेडियम अँड अंडर रूट के, फेर के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, के म्हणजे हा इथला कॉन्स्टंट नाही, हा के, तो कॅपिटल के, हा स्मॉल के आहे, के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दिस मेडियम. लक्षात येत आहे, त्या मेडियमचा हा काय झाला, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आला. आणि मग आपण या फॉर्म्युलाचा यूज करून परत हा फोर्स कॅल्क्युलेट करू शकतोय, एफ इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन नॉट इन टू क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. आता आरच्या ऐवजी काय लिहिणार आपण, आर मायनस टी प्लस अंडर रूट के ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात येत आहे, आणि मग या टाईपमध्ये आपण याला काय करणार आहे, सॉल्व करू शकतोय. या टाईपमध्ये आपण याला काय केलं, सॉल्व केलं, आणि मग हा फॉर्म्युला यूज करा. जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये अशी कंडिशन आली तर फोर्स जर कॅल्क्युलेट करायला विचारला तर आपल्या नेहमीच्या सिम्पल फॉर्म्युलामध्ये एवढा चेंज करा. आणि कंडिशन आहे, थोड्या ट्रिक्स सांगतोय मी कसं सॉल्व करायचं, त्यासाठी ही एक कंडिशन लक्षात ठेवा. यामध्ये आणखी एक पार्ट आहे आपला राहिला या फोर्स रिलेटेड, दॅट इज दी फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस. आपण आता त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. वी विल नाउ वी विल डिस्कस अबाउट दी फोर्स बिटवीन मल्टिपल चार्ज. नाउ लेट सी फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस. आपण आतापर्यंत डिस्कस केलं त्यामध्ये टू चार्जेसची सिस्टीमच घेतले. जर टू किंवा त्यापेक्षा जास्त चार्जेस असतील तर काय होत असेल, त्यासाठी मी इथे एक अगोदर कंडिशन सांगतोय, यातच सगळं हे कन्सेप्ट एक्सप्लेन करतोय मी. व्यवस्थित बघा, सपोज वी हॅव ए चार्ज क्यू वन, आपल्याकडे एक चार्ज आहे ज्याला मी म्हटलं इथं क्यू वन. नाव देर इज वन मोर चार्ज क्यू टू, दिस चार्ज इज ऑल्सो पॉझिटिव्ह चार्ज, डिस्टन्स बिटवीन दीज टू चार्जेस इज आर वन टू. ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, आर वन टू, आर वन टू बार म्हणा किंवा युनिट व्हेक्टरमध्ये दाखवू शकतोय आपण यांना. सो इन बिटवीन दीज टू चार्जेस देर इज अ रिपल्सिव्ह फोर्स. दोघांमध्ये काय असेल, आता रिपल्सिव्ह फोर्स असेल. आणि मी म्हटलं की या क्यू वन वरती जो फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शननं, इन विच डायरेक्शन दिस क्यू वन हॅज एक्सपिरियन्स ए फोर्स, देन दिस इज द फोर्स ऑन दिस क्यू वन. याला सिम्बॉलमध्ये कसं लिहिणार, एफ फोर्स ऑन क्यू वन म्हणजे वन अप्लाइड बाय क्यू टू टू बार, या डायरेक्शननं फोर्स आहे. सो दिस इज द फोर्स अप्लाइड ऑन क्यू वन बाय क्यू टू, या टाईपमध्ये घेतलं. नाव देर इज वन मोर चार्ज क्यू थ्री, आणखी एक चार्ज आहे, डिस्टन्स बिटवीन क्यू वन अँड क्यू थ्री, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज नाव आर वन थ्री,
दोघांमधील डिस्टन्स काय आहे r13. नाउ दिस टू आर चार्जेस आर आल्सो सिमिलर सो दे रिपेल इच अदर आणि मला q1 वरती असलेला फोर्स बघायचा आहे अप्लाइड बाय q3 देन दिस फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन ओके सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन q1 म्हणजे फोर्स ऑन q1 f1 बट अप्लाइड बाय q3 सो f13 दिस इज द डायरेक्शन ऑफ f13 वी हैव वन मोर चार्ज q4 आणखी एक चार्ज आहे पॉझिटिव्ह आहे डिस्टन्स बिटवीन दिस q1 अँड q4 इज रिप्रेझेंटेड बाय आर वन फोर हे लक्षात येते आता नाव या दोघातही रिपल्शन होईल हा क्यू वन ला इकडं रिपेल करेल ओके स्केल यूज करत नाहीये मी त्यामुळे हे एक्झॅक्टली डायरेक्शन तशीच येईल अशी नाही थोडं समजून घ्या व्यवस्थित सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन दिस चार्ज क्यू वन अप्लाइड बाय क्यू फोर याला सिम्बॉल कसं यूज करणार फोर्स ऑन फर्स्ट चार्ज अप्लाइड बाय फोर्थ चार्ज एफ वन फोर बार आणि मग असे इथं आपल्याकडे एन नंबर ऑफ चार्जेस आहेत वी हॅव एन नंबर ऑफ चार्जेस सपोज दिस इज ए क्यू वन चार्ज असे किती चार्ज आहेत आपले एन नंबर ऑफ डिस्टन्स बिटवीन दिस फर्स्ट चार्ज अँड एन नंबर ऑफ चार्ज ह्या दोन चार्जमधलं जे डिस्टन्स आहे नाव द डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्जेस विल बी आर वन एन सिम्बॉल तरी कळत आहे आर वन एन म्हणजे डिस्टन्स बिटवीन फर्स्ट चार्ज अँड एन नंबर ऑफ चार्ज या दोघात रिपल्शन होईल आणि मग चार्ज ऑन दिस फर्स्ट फोर्स ऑन दिस फर्स्ट चार्ज अप्लाइड बाय एन नंबर ऑफ चार्ज एफ वन एन बार म्हणजे इथं मी या क्यू वन वरती असलेले फोर्सेस कन्सिडर केलेत फोर्स अप्लाइड ऑन क्यू वन बाय ऑल अदर चार्जेस या सिस्टीममध्ये एन नंबर ऑफ चार्जेसची मी एक सिस्टीम कन्सिडर केली आणि त्या सिस्टीममधला एक कन्सिडर केलेला चार्ज कन्सिडर केला आहे मी एक गिवन चार्ज आहे कोणता चार्ज Q1 अँड द फोर्स ऑन ऑन द गिवन चार्ज Q1 अप्लाइड बाय ऑल अदर चार्जेस आर लाईक दिस एवढे सगळे फोर्स आहेत देन व्हॉट इज द टोटल फोर्स ऑन दिस Q1 टोटल फोर्स ह्या Q1 वरती किती असेल असं जर विचारलं तर कसं फाइंड आउट करणार काय यूज करणार तर त्यासाठी आपण या टोटल फोर्सची व्हॅल्यू सपोज कॅपिटल एफ इज द टोटल फोर्स एफ बार म्हणतो मी याला टोटल फोर्स अप्लाइड ऑन दिस चार्ज क्यू वन या क्यू वन वरती असलेला हा टोटल काय होता फोर्स होता लक्षात येत आहे मग हा टोटल फोर्स किती असतो दिस टोटल फोर्स इज नथिंग बट द फॅक्टर सम ऑफ ऑर फॅक्टर ऍडिशन ऑफ ऑल द फोर्सेस अप्लाइड बाय ऑल अदर चार्जेस ऑन क्यू वन म्हणजे कोणकोणते फोर्सेस एफ वन टू एफ वन थ्री एफ वन फोर बार आणि मग असे कितीपर्यंत आहेत एफ वन एन बार पर्यंत असे काय आहेत फोर्सेस आहेत ॲडिशन तुम्ही म्हणाल की असं एखाद्या क्वेश्चनमध्ये आलं चार चार्जेस दिलेले आहेत तीन फोर्सेस आहेत तिथं आणि मग त्या तीन फोर्सेसच्या व्हॅल्यू दिलेल्या टेन ट्वेंटी अशा काही ते दिलेत फॅक्टरमध्ये दिलेल्या आहेत आणि मग त्यांचे ॲडिशन करू का सरळ ॲडिशन डायरेक्ट आपली अल्जेब्रिक सम नाही म्हटलं मी फॅक्टर सम फॅक्टरमध्ये ॲडिशन करायचे आणि मग फॅक्टर सम घेताना मी यांचे फॉर्म्युले लिहितोय एफ वन टू बार फॉर्म्युलाचा असं तर अकॉर्डिंग टू कुलोम्सला व्हॉट इज दिस फॉर्म्युला इट विल बी के यूज करा इथं आता भरपूर फॉर्म्युले ह्याचे म्हटलं की त्याला ताप वाचतो के के इंटू दोन चार्जेस प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस मी एफ वन टू म्हटलं की क्यू वन क्यू टू आलं क्यू वन क्यू टू डिस्टन्स स्क्वेअर आर वन टू स्क्वेअर दोन चार्जमधलं डिस्टन्स किती आहे आर वन टू आता डायरेक्शन द्यायचे ना मग युनिट व्हेक्टर कसा घेणार आता युनिट व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल आर वन टू आहेच इथं फोर्सची डायरेक्शन कशी आहे सेकंड टू फर्स्ट चार्ज इकडं आहे ना हा फोर्स सो आर टू वन कॅप दिस इज अवर युनिट व्हेक्टर युनिट व्हेक्टर म्हणजे झिरो व्हॅल्यू याची वनच असते डायरेक्शन दाखवतो ह्या एफ वन टू बार फोरची डायरेक्शन कशी आहे सेकंड चार्ज टू फर्स्ट चार्ज डायरेक्शन कळाली दुसरा फोर्सला एफ वन थ्री बार कशी असेल याची डायरेक्शन आता इथं प्रोडक्ट कुणाचा क्यू वन क्यू थ्री डिस्टन्स आर वन थ्री स्क्वेअर युनिट व्हेक्टर विल बी आर थ्री वन कॅप यानं याच्यावरती आपल्याला केलेला फोरची डायरेक्शन थ्री टू वन अशी आहे ना इथं युनिट व्हेक्टर
आणि मग सिमिलर टाइप मध्ये लास्टचा फोर्स F1N बार इक्वल टू K इनटू Q1 Qn डिवाइडेड बाय R1N स्क्वेअर इनटू RN1 कॅप युनिट वेक्टर. आणि मग या सगळ्या फोर्सेसची वेक्टर ऍडिशन केली की या Q चार्ज वरती असलेला रिझल्टंट फोर्स मिळतो आपल्याला. मग F ची व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतोय, F इक्वल टू रिझल्टंट फोर्स F इक्वल टू, सगळ्यांमध्ये K कॉमन आहे, K कॉमन घेतलं आम्ही, त्यानंतर Q1 Q2 हे कॉमन नाही घेता येणार, म्हणजे काय राहणार बघा, Q1 Q2 अपॉन R12 स्क्वेअर इंटू R21 कॅप डायरेक्शन कळाली. प्लस सेकंडमध्ये काय, Q1 Q3 अपॉन R13 स्क्वेअर R31 कॅप. आणि मग असं आपण कुठपर्यंत ॲड करणार, इन्फिनिटी सॉरी एन नंबर ऑफपर्यंत, Q1 Qn अपॉन R1N स्क्वेअर इंटू RN1 कॅप, अँड दिस इज द टोटल फोर्स अप्लाइड ऑन दिस Q1. आणि आपण आता इथं जे काही केलं त्याला म्हणणार आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. पोजिशन सुपरपोजिशन, सुपरपोजिशन कोणती, ह्या Q1 ची आहे ती. जर एखाद्या पोझिशनला चार्ज प्लेस केल्यावर त्याच्यावरती दोनपेक्षा जास्त चार्जे फोर्सेस अप्लाय झाले की त्या पोझिशनला म्हणणार आपण सुपरपोजिशन. आणि मग सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल काय, ह्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट लिहा. नाउ फेन इफ देर आर नंबर ऑफ चार्जेस आर इंटरॅक्टिंग, काय सांगतोय बघा, इफ देर आर नंबर ऑफ चार्जेस इंटरॅक्टिंग देन The resultant force on a given charge, इथं कुणावरती, Q1, resultant force on a given charge is vector addition of or vector sum of all the forces applied by all other charges, बाकीच्या सगळ्या चार्जेसने अप्लाय केलेल्या फोर्सेसची वेक्टर सम घेतली की आपल्याला त्या गिवन चार्ज वरती असलेला टोटल रिझल्टंट फोर्स मिळतो. अँड वी कॉल सच प्रिन्सिपल ॲज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ज्यामध्ये हे वेक्टर थोडे यूज करता आले पाहिजेत. परत वेक्टर सांगतोय मी, कारण ह्या टॉपिकमध्ये वेक्टरचा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि तसंच डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचा आहे, त्यामुळे तुम्हाला हे यूज करता यायला पाहिजेत. अँड दिस इज दी फोर्स बिटवीन मल्टिपल चार्ज, मग चार्जेस 3 चार्जची सिस्टीम असेल, 4 चार्जची असेल, 5 चार्जची असेल, 6 असेल, कितीही चार्जची सिस्टीम दिली तर तुम्हाला या कन्सेप्टचा यूज करून फोर्स रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट करता येतो. मग तुम्हाला रिझल्टंट वेक्टर कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, दोन वेक्टर दिलेत त्यांचा रिझल्टंट करा, आहे ना फॉर्म्युला, ए बार बी बार दोन वेक्टर आहेत, रिझल्टंट काढा म्हटल्यावर काय करणार आपण, अंडर रूट A1 स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB कॉस थीटा, फेअर थीटा इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, आहे ना वेक्टर मधला फॉर्म्युला. असं सगळं वाचा जरा वेक्टरचं, आणि मग ते वेक्टर जर जमलं तुम्हाला व्यवस्थित तर ह्या टॉपिकचे क्वेश्चन सोडवताना जास्त अडचण येणार नाही. अँड दिस इज अवर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन.